नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रात टॉप 90 बातम्याचा आपण वेगवान आढावा घेऊया। फोटोग्राफी करणारा मुख्यमंत्री झाला तर अडचण होते, करिअर पॅशन बाबत बोलताना फडणवीसांकडून उदाहरण देताना ठाकरेंवर टीका। लोकसभा निकालांना सर्वांना जमिनीवर आणलं, लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहेत का हे पाहणं महत्वाचं, राज ठाकरेंचं वक्तव्य। 2 जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीश निबंध लिहायला सांगतात, पैशाची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टात असं घडू शकत नाही, पुणे अपघातावर राज ठाकरेंचं वक्तव्य। नाशिकमध्ये ठाकरेगडाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा, ठाकरेगडाच्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई। राज्यपालांची सही नसताना लाडकी बहीण योजनेचा GR काढला, सरकारवर हक्कभंग आणणार, विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा, आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। आधी खाल्ली हाड कुड, आता बसले तुळशी पुढं, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा हल्ला बोल। सगळ्याच योजना फसवणुकीच्या आहेत, अनेक योजनांमध्ये जर तर पात्र लाभार्थ्यांना लाभ नाही, जयंत पाटलांची लाडकी बहीण योजनेवर टीका। चादरवाले आले म्हणत शिंदेची विधानसभेत जयंत पाटलांना टीका, जयंत पाटलांच्या कालच्या बजेटच्या टीकेवरून शिंदेंचा पलटवार। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजना आणायची, विजय वडेट्टीवार यांचा अजित पवारांना टोला। 2 महिन्यात आचारसंहिता योजनांचा फायदा कधी मिळणार, शशिकांत शिंदेंची लाडकी बहीण योजनेवर टीका। शिवसेनेच्या आमदारांना विश्वासात घेतल्यानंच आता सत्ताधारांचं हे आंदोलन, शिंदेंची ही टीका। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा, विधानसभेला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची महत्वाची भूमिका। मवियाच आमचा चेहरा हे पवारांचं वक्तव्य योग्य, राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर ठेवला असता तर 25 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने, किस्सा कुर्सी का, शिंदेगडाच्या आमदारांची घोषणाबाजी। मवियात 1 खुर्ची 12 भानगडी, भरत गोगावलेंची टीका। तर त्यांच्याच नेत्यांच्या 12 भानगडी, ठाकरेंना खुर्ची द्या असंच सत्ताधाऱ्यांनी सांगितलंय, शिंदेगडाच्या पोस्टरवरून भास्कर जाधवांचा टोला। ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी पोस्टरद्वारे सांगत आहेत भास्कर जाधवांचं उत्तर, महायुतीमधील नेत्यांच्या 12 भानगडी त्यांच्या लक्षात आल्याचं म्हणत शिंदेगडाच्या आमदारांना टोला। 10 वर्ष झोपा काढत होता का, बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका। ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात, खड्ड्यातून काळा पैसा पांढरा केला त्यांच्यावर देखील कारवाई होणार, शिंदेंचा निशाणा। कुंडलिक खांडेंच्या अडचणी वाढ होण्यास शक्यता आहे, कारण पंकजा मुंडेंना मदत न केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षानं कारवाई केल्यानं शिवसेना शिंदेगडाचे कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी। अजित पवारांना 50 फोन केले, 50 पत्र पाठवली, पण त्यांनी भेटीसाठी वेळ दिली नाही, निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांचे आरोप। जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय, त्यांना सारखे दादाच दिसतात, अमोल बिटकरेंचा आव्हाडांवर पलटवार। शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेमध्ये हंगामा पर्यायी मार्ग असताना आता शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय, विधान परिषदेत सतेज पाटील आक्रमक। जनभावनेच्या विरोधात कुठलाही निर्णय घेणार नाही, शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेणार नाही, विधान परिषदेत दादा भुसेंचं आश्वासन। लोकसभा निवडणुकांचा धसका घेऊन अर्थसंकल्प, लोकसभाप्रमाणेच आता विधानसभेचं चित्र असेल, 155 विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे, शरद पवारांचा दावा। लोकसभा आणि विधानसभेत फरक, अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही विधानसभेत जिंकणार, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। मोदींनी विधानसभा निवडणुकीत देखील सभा घ्याव्यात, मोदी सभा घेतात तिथं महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांचा टोला। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपनं 18 नावं दिल्लीला पाठवली, रावसाहेब दानवे पंकजा मुंडेंच्या नावाचा समावेश, सूत्रांची माहिती।
विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी आज दिल्लीतून येईल असं वाटतं. विधान परिषदेत भाजपचा सभापती असावा. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सध्या शिंदेच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढणार. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरवू. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. राज्यातलं महायुती सरकार मोदी शहांची नकली संतान आहे. अर्थसंकल्पावर टीका करताना संजय राऊतांचं हे वक्तव्य. भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कोअर कमिटीची बैठक. प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे राज्यातल्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती. लोकसभेला आम्हाला सांगितलं होतं राज्यसभा विधान परिषद देऊ. भाजप यावेळीही दिलेला शब्द पाळेल. महादेव जानकरांचा विश्वास. भाजपच्या मोठ्या नेत्यानं शब्द दिलाय. जानकरांची प्रतिक्रिया. मातोरीतील दगडफेक. कुंडलिक खांडेंविरोधात ओबीसी समाज आक्रमक. बीडमधील शिरूर कासरमध्ये कडकडीत बंद. शिंदे गटाच्या कुंडलिक खांडेंची चौकशी व्हावी. आंदोलकांची मागणी. तर पूर्वी दरवर्षी 2 वेळा कंपन्यांची तपासणी व्हायची. आता कायद्यात बदल करून सरप्राईज व्हिजिट करा असं सांगितलंय. सरप्राईज व्हिजिट म्हणजे फक्त मलिदा खायचं काम. डोंबिवली ब्लास्टवरून जितेंद्र आव्हाडांची टीका. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सैनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि इकबाल सिंग चहल यांच्याही नावाची चर्चा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमेरिका दौऱ्यावर. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे मराठवाड्या पद्धतीनं स्वागत. मराठी पाऊल पडते पुढे या आशयाखाली खास मुलाखतीचं आयोजन. नीट परीक्षा रद्द करा. 12वीच्या मेरिटवरच मेडिकल प्रवेश द्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचं मोदींना पत्र. स्टॅलिन यांच्यासह 8 मुख्यमंत्र्यांचं मोदींना पत्र. एनटीएकडून युजीसी नीट परीक्षेची तारीख जाहीर. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येणार. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण दरम्यान सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत तर पनवेल वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. मुंबईतील म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलै महिन्यामध्ये लॉटरी. म्हाडाच्या घरांची ऑगस्टमध्ये सोडत निघणार. मुंबई मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास डोंबिवली सोनारपाडा येथील शेतकऱ्यांचा विरोध. सर्वे सुरू असताना स्थानिक शेतकऱ्यांचा गोंधळ. पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण संपन्न. हायकोर्टानं फटकारल्यानंतर बीएमसीची फेरीवाल्यांविरोधात कारवाईला सुरुवात. अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करत पदपथ पादचारांसाठी मोकळे. चर्चगेट दादरसह अंधेरी बोरिवलीत कारवाई. पनवेल कामोठे कळंबोली आणि खारघर परिसरातून 1 मेट्रिक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त. पनवेल पालिकेची मोठी कारवाई. पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार. पुणे वेधशाळेचा अंदाज. पुणे सातारासह पूर्ण संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पंचगंगा नदी देखील आता दुथडी भरून वाहते. कसबा बावडा धरणातील भागातील राजाराम बंधारा आता पाण्याखाली गेलाय. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भात प्रति तास 40 ते 50 किमी वेगानं वाहणाऱ्या वादळी वारे आलेले आहेत तर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची हजेरी तर काही भागात दमदार पाऊस झाल्यानं पिकांना फायदा मिळणार. मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. धरणातील पाणी साठा घटलाय. पाणी टंचाईचं संकट. अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूर जाण्यासाठी 128 बसेसची व्यवस्था. 13 जुलै ते 22 जुलै दरम्यान आरक्षित बसेसची व्यवस्था. बुलढाण्यात मुलीला चक्क उंटावर बसवून शाळेत पाठवलं. खामगावच्या रवींद्र जोशींचा मेरी बेटी मेरा अभिमानचा संदेश. शिपराज जोशींच्या शाळेतल्या अनोख्या प्रवेशाची सर्वत्र चर्चा. सुट्टीच्या दिवशीही वीज देयक भरणा केंद्र सुरू राहणार. ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणच्या कल्याण परिमंडळाचा हा निर्णय आहे. तर थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचं आवाहन. रत्नागिरीत दमदार पावसामुळे भात लावणीला सुरुवात. पारंपरिक भलरी गीत गात शेतकऱ्यांकडून भाताची लागवड. नाशिकच्या इगतपुरी शहरात पसरली धुक्याची चादर. वातावरणात गारवा. रस्ते आणि घरं हरवली धुक्यात. नाशिकच्या कश्यपी धरणातून गंगापूर धरणात 250 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात अल्प पाणी साठा असल्यानं जलसंपदा विभागाचा निर्णय.
चंद्रपूरमध्ये केसी सिमेंट रोड बांधकाम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेकडो शेतकऱ्यांचं नुकसान. चिमूर वरोरा महामार्गाचं बांधकाम अर्धवट राहिल्यानं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान. महिनाभरापासून अमरावतीच्या 9 तालुक्यांमध्ये पावसाची दडी. पाऊस नसल्यानं जिल्ह्यातील 77% पेरण्या खोळंबलेल्या आहेत. साताऱ्यात सज्जनगड भागामधील काळोशी गावावर डोंगर रागा कडा आता कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. शासनाकडे पाठपुरावा करून देखील अद्याप कोणतीच पावलं उचलली गेली नसल्यानं मोठी दुर्घटना होण्याची शक्यता. इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार आळंदीत मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधील पेशवेकालीन सभागृहाची सजावट. मंडपाला काचेच्या आणि फुलांच्या झुमरानं रंगीबिरंगी आकर्षक सजावट करण्यात आली. चंद्रकांत कुऱ्हाडी यांच्या बैलजोडीला ज्ञानदेवांची पालखी रथ ओढण्याचा मान. बेळगाववरून खरेदी केलेली खिल्लारी बैलांची जोडी ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा रथ ओढते. श्री संत साधू महाराजांची दिंडी नांदेडमधून पंढरपूरकडे रवाना. टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी रवाना. देहूतील इनामदार वाडा इथं संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय पूजा संपन्न. जिल्हाधिकारी सुहास दिलसे आणि पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार सोंठे यांच्या हस्ते पादुकांचं पूजन. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं उत्साहात स्वागत. नागरिकांकडून पालखीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत. आळंदीत शेकडोंच्या संख्येनं येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा विभाग सज्ज. सत्यसाई सेवा संघटनेकडून आरोग्य तपासणी आणि औषध वाटप तर 100 अधिक अँब्युलन्सची व्यवस्था. अमरावती जिल्ह्यातील भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी 128 बसेसची व्यवस्था. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अमरावती आगाराकडून 13 जुलै ते 22 जुलै दरम्यान 128 बसेसची व्यवस्था. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल. गणेश खिंड रस्ता आणि FC रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. उद्या तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. सहमतीचा उपदेश देणारे पंतप्रधान मोदीच संघर्ष वाढवतात. विरोधकांकडून सहकार्याची तयारी मात्र सरकारनेही सकारात्मकता दाखवावी. लोकसभेतील कामकाजावरून सोनिया गांधींचा मोदींवर हल्ला. बोल